या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं आहे, एक मोठा प्रश्न सध्या आपल्या देशात निर्माण झालेला आहे। आज जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक, किंवा मी तर असं म्हणेन की दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की 75 वर्षाचं स्वातंत्र्य आता संपलेलं आहे आणि आता देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे। आजपर्यंत आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत की जिथे सरकारची दादागिरी चाललेली आहे, अगदी न्याय यंत्रणा सुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल याच्याबद्दल गेले काही दिवस केंद्रीय कायदा मंत्री बोलतायत, राज्यसभेचे अध्यक्ष बोलतायत, त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे सुद्धा आता अधिकार पाहिजेत। मग असंच जर काही चालू राहिलं तर मी जे मगाशी म्हटलं की देशातली लोकशाही संपलेली आहे, लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत हे बोलण्याचं धाडस तरी सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवला पाहिजे। आजचा हा जो काही निर्णय आहे तो अत्यंत अनपेक्षित आहे, कारण जवळपास 6 महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सुरू आहे, तिची आता 21 तारखेपासून सलग सुनावणी सुरू होईल। आणि मधल्या काळात मी आपल्याशी बोललो होतो की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये। पक्ष कोणाचा बरोबर आहे, कोणाच्या बरोबर आहे हे जर का केवळ आणि केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवरती ठरवायला लागलो तर मग मात्र कोणी धनाढ्य माणूस निवडून आलेले आमदार खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वे सर्व होऊ शकतो, देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो हे सुद्धा मी मागे बोललेलो आहे। निवडणूक आयोगाबद्दल एवढंच मी म्हणेन की जी एक केस प्रशांत भूषण यांची एक केस सुरू आहे, नेमकी आता माझ्या लक्षात नाहीये, पण त्यांनी निवडणूक आयुक्ताबद्दलच शंका व्यक्त केलेली आहे की 24 तासात ही फाईल हल्ली कशी आणि यांची नेमणूक झाली कशी। मला आता असं वाटायला लागलेलं आहे की जसं न्यायाधीश नेमण्याची एक प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी सुद्धा विरोधी पक्षांना सोबत घेऊन सुरुवात करण्याची आता गरज लागलेली आहे। चोराला राजमान्यता देणं हे काही जणांना घोषणा वाटत असेल, पण शेवटी चोर हा चोरच असतो। आज जी दयनीय अवस्था आमच्यातल्या गद्दारांची झालेली आहे, मिंदे गटाची आणि त्यांना मांडीवर घेतलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची जी एक दयनीय अवस्था झालेली आहे, त्यांना स्वतः लढण्याची हिंमत नाहीये। मी अनेकदा त्यांना आव्हान दिलेलं आहे की हिंमत असेल तर निवडणुका घ्या, अगदी लोकसभा पासून महापालिका तुम्ही एकत्र घ्या, ती निवडणूक घेण्याची काही त्यांची हिंमत झाली नाही। आता मला अशी शक्यता वाटायला लागलेली आहे की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे मिंदे गटाला दिलेलं आहे, म्हणजेच असं की कदाचित येत्या 1-2 महिन्यामध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील महापालिकेच्या, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची, मुंबईच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे, ते जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न धनुष्यबाण त्यांना देऊन ते साकार करण्याचा प्रयत्न कदाचित करतील, न सांगावं, कदाचित उद्या आमची मशाल चिन्ह जे आहे चिन्ह ते सुद्धा ते घेतील, पण मशाल आता पेटलेली आहे। जेवढा अन्याय यंत्रणांचा वापर करून तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला
महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेला आहे, ते धनुष्यबाण कागदावरचं आहे, पण जे दुसरं खरं धनुष्यबाण आहे ते आजही माझ्याकडे आणि ते कायमचं माझ्याकडे राहणार आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतोय। एकूण काय की अनेकांना असं वाटलं असेल की आता शिवसेना संपली, शिवसेना ही अशी लेचीपेची नाहीये। आजपर्यंत पहिल्या दिवसापासून तेव्हा सुद्धा आमच्याकडे एक निशाणी नव्हती, हा धनुष्यबाण ज्याचा उल्लेख मी वारंवार करतो तोच हा धनुष्यबाण आहे, त्याच्यावरती कुंकू सुद्धा आपण पाहू शकता। हा शिवसेना प्रमुखांच्या देवाऱ्यातला आज सुद्धा आमच्या पूजेत असलेला धनुष्यबाण आहे आणि याची पूजा ही माननीय शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे। या धनुष्यबाणाचं तेज, ती जी काही शक्ती आहे ती यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे, मला विश्वास आहे। आणि हे हा जो धनुष्यबाण आहे तो आमच्या पूजेमधला आहे, तो पूजेतच राहणार, तो पूजेतच राहणार। ठीक आहे, त्यावेळी सुद्धा जी काही लढाई झाली असेल, रावणाकडे पण धनुष्यबाण असेल, रामाकडे पण असेल, पण शेवटी विजय हा जसा रामायणामध्ये रामाचा झाला आणि 100 कौरव एकत्र आले म्हणून त्या पांडव हरले नव्हते, सत्याचा विजय नेहमी होत आलेला आहे। आणि सत्याचाच विजय हा आता आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना आणि मी तमाम अन्याय विरुद्ध जे पेटून उठलेले आहेत की अनेकांना हे मान्य नाहीये, हा अन्याय जो काही झालेला आहे, अत्याचार होतोय, लोकशाहीवरती अत्याचार होतोय। मी मागे एकदा असं म्हटलं होतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंध धृतराष्ट्र नाहीये, तो आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचं असं वस्त्रहरण कदापि खपून घेणार नाही। या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत, आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्याचा निकाल लागेलच। आणि दुसरी जी अपात्रतेची केस ही तिथे चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार, 16 जण हे अपात्र होणार म्हणजे होणारच असं घटना तज्ञांचं मत आहे। हे मी आपल्याशी बोलताना मला आणखीन एका गोष्टीची आठवण करून द्यायची की गेले काही दिवस काही लोक म्हणजे त्याच्या ते केंद्रीय लघु सूक्ष्म का असेना पण केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की द्या ब्रेकिंग न्यूज, धनुष्यबाण यांनाच मिळणार। हे कसं काय, म्हणजे हा काही ठरवलेला कट आहे का? कट होत आहे तर दिसतंय, कटकारस्थान होत आहे तर दिसतंय, पण या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवरची लोक सामील झालेली आहेत हे सुद्धा आता जनतेला कळायला लागलेलं आहे। कारण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा मध्ये म्हणाले होते की हे धनुष्यबाण यांनाच मिळणार, केंद्रीय मंत्री म्हणतात धनुष्यबाण यांनाच मिळणार आणि आज धनुष्यबाण त्यांनाच दिलं गेलं। हे धनुष्यबाण पुन्हा एकदा सांगतो, असं ओरबाडून तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला तरी ते तुम्ही ओरबाडून घेऊ शकणार नाही, कारण हे शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेना प्रमुखांच्या पूजेतलं आहे। तुम्ही आतापुरतं तुम्हाला वाटत असेल आता तिकडे जल्लोष चालला असेल, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल, शेवटी चोर तो चोर असतो, ज्याला स्वतः करण्याची काही मर्दानगी नसते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो, म्हणून नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही हे सत्य आहे। त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही, कारण आता शुक्रवार आहे, लवकरात लवकर आम्ही जाणार, तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या, धनुष्यबाण त्यांनी चोरल्याचा आनंद त्यांना मिळू द्या। शेवटी चोर बाजारालाच जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाहीये। एकूणच सगळे बाजार गुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणार नाहीये। म्हणून पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांनो, शिवसेना प्रेमीनो, कुठेही खचू नका, मी तर कुठे खचलेलो नाहीये, मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्याला लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार, फक्त हिम्मत सोडू नका, जिद्द खचून देऊ नका, बस मैदानात उतरलोय, आता विजयाशिवाय माघारी परतायचं नाही, एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो। बाकी आणखीन मला जे काही बोलायचं असेल ते येत्या 1-2 दिवसांमध्ये मी वाटलं तर पुन्हा बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं ही चोरी त्यांना काही काळ पचली अशी वाटत असेल, पण ही चोरी त्यांना पचणार नाहीये। परत सांगतो की त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय, त्यांना शिवसेना हे नाव चोरावं लागलंय, त्यांना शिवसेनेचं धनुष्यबाण चोरावं लागलेलं आहे, असे चोर कधीही मर्दानगी गाजू शकत नाहीत। म्हणून हे नामर्दानो, तुम्हाला ही चोरी पचली अशी वाटत असेल तरी ती तशी पचणारी नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि जनता याचा पुरेपूर बदला कोणत्याही येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही। आमचा दिवस
देशभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या विचारांबरोबर एकरूप झालेले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य हजारो लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात भारतीय घटनेत बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो आणि आम्ही निर्णय घेतला या राज्यामध्ये जो घटना आहे, नियम आहे, कायदा आहे आणि आमचं सरकार जे आहे या घटनेच्या आधारावर स्थापन झालं, कायद्याने झालं, नियमाने झालं. त्यामुळे आजचा जो निर्णय आहे निवडणूक आयोगाने दिलेला तो बाय मेरिटवर दिलेला निर्णय आणि हा निर्णय दिल्याबद्दल मी निवडणूक आयोगाला देखील मनापासून धन्यवाद देतो. बघितलं तर विरोधकांकडनं आता टीका केली जाते की लोकशाहीला धरून हा निर्णय नाही, खोकेयांचा निर्णय आहे, अशा पद्धतीच्या टीका अजूनही केल्या जाते. तुम्ही म्हणतात लोकशाहीनी, आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली पाहिजे. मला त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. हा लोकशाहीचा विजय आहे, हा बहुमताचा विजय आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आणि तमाम लोकप्रतिनिधी जे आहेत, माझ्या सोबत असलेले 50 आमदार, सर्व खासदार, लोकप्रतिनिधी ज्यांनी माझ्या भूमिकेशी एकरूप झाले, या सगळ्यांचा विजय आहे आणि अखेर हा सत्याचा विजय आहे. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर. लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सॅटेलाइट चं मोबाईल ऍप. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. शिवसैनिकाने एवढ्या वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले, गाम गाळला, त्यामुळे शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे हा एका व्यक्तीचा. कोण जर आपलं स्वतःच्या कुटुंबाचं जर शिवसेना म्हणत असेल तर ते आता सिद्ध झालंय. ही शिवसेना जी आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून जी निर्माण केली त्यांना हा हे चिन्ह आणि नाव मिळालंय. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नको दे चपराक किती बसले, आता गालावर जागा नाही राहिली चपराक मारायला. आणि ते दुसरं आहे ना, माशी बोललं माकड सिंधुदुर्गात आलाय, ते म्हणत जा आता धमाका कोणी उडवला बघ. चांगलाच धमाका आहे त्या शेपटीला ना, जसं रावणाला हे बांधलं होतं ना शेपटीला, तसं याच्या शेपटीला सिंधुदुर्गवासियांनी जे लावायचं ते लावलं आणि धमाका उडून टाकला. शिवसैनिकाने एवढ्या वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले, गाम गाळला, त्यामुळे शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे हा एका व्यक्तीचा. कोण जर आपलं स्वतःच्या कुटुंबाचं जर शिवसेना म्हणत असेल तर ते आता सिद्ध झालंय. ही शिवसेना जी आहे ते शिवसैनिकांनी घाम गाळून
जी निर्माण केली त्यांना हे चिन्ह आणि नाव मिळालंय, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नको दे चपराक किती बसले, आता गालावर जागा नाही राहिली चपराक मारायला. आणि ते दुसरं आहे ना, माशी बोलला माकड सिंधुदुर्गात आलाय, हा ते म्हणे जात धमाका कोणी उडवला बघ, चांगलाच धमाका आहे. त्याला शेपटीला ना जसं रावणाला हे बांधलं होतं ना शेपटीला, तसं याच्या शेपटीला सिंधुदुर्गवासियाने जे लावायचं ते लावलं आणि धमाका उडून टाकला. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानकाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्यानं आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 85 30 33 34 11. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथराव शिंदेजी यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालंय ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथराव शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे, त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथराव शिंदे साहेब करतायत. आणि म्हणून कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही. शिवसैनिक आणि शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार आहे हे आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो. आणि जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे, तसंही आम्हाला याचा विश्वास होता, शिंदेजींना देखील याचा पूर्ण आत्मविश्वास होता. मी हे 5-7 दिवसापूर्वीच घोषित केलं होतं की इलेक्शन कमिशनचा निर्णय काय आला त्यांच्या बाजूने आला तर इलेक्शन कमिशन फ्री अँड फेअर, त्यांच्या विरोधात आला तर दबाव, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने आला तर सर्वोच्च न्यायालय फ्री अँड फेअर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात आला तर त्याच्यावर दबाव, त्यांच्या रिॲक्शन आम्हाला माहिती आहे. माझं स्पष्ट मत आहे की शेवटी या देशामध्ये न्याय आहे, कायदा आहे आणि संविधान आहे, याच्या अंतर्गत झालेला निर्णय आहे. जरूर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावं किंवा उच्च न्यायालयात जावं, तो त्यांचा अधिकार आहे. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. सगळ्या जणांनी माझा हसराय चेहरा जरा उद्धव आणि आदित्य ठाकरेकडे पाठव. अरे उद्धव, बोल बाबा बोल. सर आता शिंदे गटाच्या बाजूने चिन्हही मिळालं आणि शिंदे गट नाही हो, आता शिवसेना पहिली प्रतीक आहे. नाही आता कालपासून आमच्या कणकवलीमध्ये बॅनर लागलेले, इलाका तुमचा, धमाका आमचा. आता इलाका पण आमचा आणि धमाका पण आमचा. आणि आमच्या कणकवलीमध्ये आल्यानंतर बघितलं ना राण्यांचे कणकवलीमध्ये
पाऊल टाकलं आणि परत चड्डी पकडून पळायला लागलं, परत येऊ नका आमच्या कणकवलीमध्ये, नाही तर उरलं सुरलं पण जाईल इथून. एक लक्षात घ्या, उगाच आम्हाला जे बाळासाहेबांच्या विचारांचे हक्काचे वारसदार आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे जे काही शिवसैनिक त्यांच्या बरोबर आहेत, आज खऱ्या अर्थाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मनात बसून समाधान झाला असेल, किती पण असतील. मोठ्या साहेबांनी जी काही शिवसेना उभी केली आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांनी आणि नातवंडांनी जे काही त्यांचे विचार सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी जे धुळीस मिळवण्याचं काम केलं, ही चपराक ही अजून कोणी दिली नाही, ही आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांनीच उद्धव आणि आदित्य ठाकरेला चपराक दिली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. राणेसाहेब, संजय राऊत यांनी मगाशी भाषण करतेवेळी भाजपाने एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना बाजार गुंजी असं संबोधलं होतं. आता त्याच्याबरोबर उरलेले आमदार तरी त्याच्याबरोबर राहतील का? कुडाळ मालवण चकट हे जरा त्याला गोवापर्यंत जाण्याच्या अगोदर विचारा जरा. आतापासून फोनापुनी सुरू झाली असेल बघा शिंदे साहेबांकडे की आम्ही येऊ का, कारण आता त्यांना शिंदे साहेब सोडून दुसरा पर्याय येत नाही. एक चुकून विधानसभेमध्ये व्हीप कुठल्या निर्णयाची निघाली तर सगळ्या जणांना अपात्र करतील आदित्य ठाकरे सकट. म्हणून आदित्य ठाकरेंनी पण आता एकनाथ शिंदे साहेबांकडे यावं. आता उद्धव ठाकरेकडे काही उरलेलं नाही आणि हे जे काय आज दिवस दाखवलेले आहेत ते फक्त आदित्य ठाकरेमुळेच आहेत. एक तुम्हाला सांगतो, त्यांनी जे काय त्यांनी जे काय आपला नाईट लाईफ गँग बरोबर जो काय 2.5 वर्ष हैदोस घातला, मुख्यमंत्री पद असेल मुख्यमंत्री पद असेल सगळ्याचा गैरफायदा उचलून जी शिवसैनिकाला जे मूळ जे शिवसैनिक आहेत त्यांना धुळीस मिळवण्याचं काम केलं, बाळासाहेबांचे विचार धुळीस मिळवले, हे सगळ्याचा पूर्ण जबाबदार हा आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेचा मुलगाच आहे. आज तोंड पाडून बसलेला आहे वडिलांच्या बाजूला, पत्रकार परिषद बघितलं, हेच अगर 2.5 वर्ष शिंदे साहेबांना आणि शिवसैनिकांना सांभाळलं असतं ना तर आजचा दिवस आला नसता. म्हणून राणेंची मुलं अशी आहेत हे जे सतत बोलत होते ना, आता उद्धव ठाकरेचा मुलगा किती मोठा नालायक निघाला हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे. साहेब, संजय राऊत मगाशी असं पण बोलले की ज्या जर शिवसैनिकांना अरे केलं गेलं तर लक्षात ठेवा कनेडी पॅटर्न राबवला जाईल. म्हणजे काय त्यांच्या शिवसैनिकांना तर म्हणजे जे काय उरते ना तर धुतलेलं आम्ही लोकांनी, आम्हाला एवढा अंदाज आहे तेवढा. काही लोकांना कानफडेत पडल्या होत्या, काही लोकांना मोठे धपाटे पडले होते. मग तसं पॅटर्न राबवायचं तर कधीही सांगा, आम्ही तयार आहोत. पण आम्हाला आमच्या कणकवली आमची सिंधुदुर्ग शांत ठेवायचं आहे, आम्हाला आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आम्ही आता एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा महाराष्ट्र, आमचा कोकण आणि आमचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहोत. म्हणून अशा उरल्या सुरल्या आता त्यांना मोजतो पण कोण? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपासून ह्या क्षणापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तो अनिल परब ह्या लोकांची काही किंमत उरलेली नाही, शून्य झालेले आहेत. म्हणून आपण आपल्यासारख्या पत्रकार मित्रांना पण सांगेन, आता त्यांच्याबद्दल प्रश्न विचारून आमचा वेळ खराब करू नका, तर आता त्यांच्या नावाने बातम्या पण चालणार नाही. साहेब, त्यांनी असं पण म्हटलंय संजय राऊतनी, कारण हे जाहीर भाषणामध्ये केलेलं वक्तव्य आहे की संजय राऊत असं बोलले की मी आज मला येऊन दाखवा असे ज्यांनी ज्यांनी इशारे दिले, तर मुंबईपासून कणकवलीपर्यंत मी एकटा पोलीस बंदोबस्त न घेता आलो, हिंमत असेल तर. मी आता त्याला बघितलं नाही आणि अशा छोट्या माणसावर मी नाही उत्तर देतो, छोटा माणूस आहे. आमच्याकडे पण प्रहारचे संपादक आहे, तर प्रहारचे संपादक उद्या आव्हान द्यायला लागले तर आम्ही ऐकायचं का? आमदार नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आनंद झालेला आहे आणि आनंद त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी आनंदोत्सव फटाके वाजून इथे कणकवली पटवर्धन चौकामध्ये साजरा केलेला आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपच्या गोटात ही आनंदाचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. कणकवलीमध्ये राणेरवर संजय राऊत यांनी प्रहार केला होता, त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी त्याला चोख उत्तर दिलेलं आहे, हा निकाल आमच्या बाजूला लागला आहे, त्यामुळे हा आनंदोत्सव आम्ही साजरा करत आहोत. संजय राऊत यांच्या बातम्या आता चालणार नाहीत असंही त्यांनी दाखवलं आहे, कोण त्यांना डिमांड देणार असंही त्यांनी थेट सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांनी किती आव्हानं दिली तरी आम्ही त्यांना थेट उत्तर देऊ असं देखील ते बोललेले आहेत. उमेश बुतडे, कोकण साइड लाईव्ह, कणकवली. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर
लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी. मोबाईल 0-94-48-14-24-21. निवडणूक आयोगाने आज दिलेला निकाल हा बघण्याच्या आधी मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे या तिघांचे स्टेटमेंट काय पद्धतीचे आले ते तपासून बघितले तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. ज्या अर्थी हे नेते धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, निकाल आमच्याच बाजूने लागणार, तुम्ही कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या अशा वल्गना करतात, याचाच अर्थ स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त यंत्रणांमध्ये हस्तक्षेप होत असेल हे चित्र स्पष्ट आहे. पण निवडणूक आयोग हा काही अंतिम नव्हे, आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत आणि त्यातही प्रतीकांच्या राजकारणापेक्षा मूल्याधिष्ठित राजकारण प्रचंड मोठे असते आणि मूल्याधिष्ठित राजकारणामध्ये शिवसेनेचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान सेनाभवन, मातोश्री आणि सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावामध्ये आहे. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर. लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ऍप. Are, I'm pretty sure right side will reach faster. I was here 2 days ago. It's faster from the left. No, yeah, it's the right. You can't always be right, Natina. Turn right. The old news, Slavia. Skoda. Simply clever. साहेब, शिवसेनेसाठी म्हणजे ठाकरे गटासाठी मोठा धक्का किंवा एक वेगळी बातमी आहे की निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि शिवसेना ही दोन्ही म्हणजे चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेलं आहे. हे अपेक्षित होतं. ज्या पद्धतीनं हे सरकार बनवलं, ज्या पद्धतीनं खोक्यांचा वारेमाप वापर झाला, हे खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला आहे हे आज स्पष्ट झालं. हा खोक्यांचा विजय, हा सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळत असेल मला असं वाटतं सत्यमेव जयते हे विरुद्ध वाक्य तोडून असत्यमेव जयते करावं लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेलेली आहे या स्पष्ट झालं. जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला तो पक्ष 40 बाजार मुंगे विकत घेतात, त्याचं चिन्ह विकत घेतात याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेनं गमावला. आज दिवसभरातला दुसरा निकाल तुमच्या विरोधात गेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानंही तुमची 7 जजेसची मागणी मान्य केली आणि आजही निवडणूक आयोग या देशामध्ये जे आम्ही म्हणतोय, उद्धवजी म्हणतात, सगळे म्हणतात, या देशातल्या सर्व स्वायत्त यंत्रणा यांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातलंच हे महत्त्वाचं पाऊल. न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, तपास यंत्रणा असतील, या कोणाच्या तरी गुलाम असल्यासारख्या वागताय. पण लाऊ साहेब, आज निवडणूक आयोगाचा जो निर्णय आलेला आहे ठाकरे गट याला काही पुढे सर्वोच्च न्यायालय चॅलेंज करणार आहे? ही आता मुंबईच्या बाहेर आहे, नक्कीच आव्हान दिलं जाईल. पण 40 बाजार मुंगे पैशाच्या जोरावर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचं चिन्ह धनुष्यबाण हे अशा पद्धतीनं विकत घेऊ शकत असतील तर या देशातील जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास
हा आजपासून पूर्णपणे उडून गेलेला आहे. सगळं दबावाखाली झालेलं आहे, हे सगळं दबावाखाली झालेलं आहे. महाराष्ट्रावर सूड घेण्याचा हा प्रयत्न आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर शिवसेनेचा अधिकार किंवा मराठी माणसाचा अधिकार राहू नये त्यासाठी फेकलेला हा खास आहे. राऊत साहेब पण कसं आहे की आता जेव्हा अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटाची आहे हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर माझा निवडणूक आयोगावरती विश्वास नाही. पण शिंदे गटाला याचा आता सर्वोच्च न्यायालयात जी हिअरिंग आहे त्यात फायदा होणार आहे. आता काही फायदा झाला तर ही जी जनता आहे की निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय विकत नाही घेऊ शकत. हिंदी में जानना चाहेंगे की जिस तरह से फैसला आया है चुनाव आयोग का धनुष्यबाण जो फैसला आया है वो फैसला खरीदा हुआ फैसला है. ये फैसला नहीं है, ये न्याय नहीं है. जैसे महाराष्ट्र में जो सरकार बनी है उसको कहा जाता है ये खोखे सरकार, करोड़ों रुपया ऊपर से नीचे तक पानी की तरह बहाया है. वो पानी कहाँ तक पहुँचा है ये आज देश ने देखा, लोकतंत्र ने देखा. लेकिन हमें कोई फिक्र करने की ज़रूरत नहीं, जनता हमारे साथ है. हम नया चिन्ह लेकर जाएंगे और जनता के दरबार में फिर एक बार यही शिवसेना खड़ी करके दिखाई. आज दिन भर में दूसरी बार शिवसेना के खिलाफ फैसला है. देश में लोकतंत्र बचा ही नहीं है. सभी ये संस्थाएं जो है इलेक्शन कमीशन से लेकर न्याय व्यवस्था जांच एजेंसी सब गुलाम बनकर बैठी है. तो आप क्या कर सकते हो, ये लोकतंत्र की हत्या है. आपको लगता है सर्वोच्च न्यायालय में फायदा होगा इस चुनाव आयोग के फैसले? फायदा हो या नुकसान हो अभी बात हम जनता के न्यायालय में जाकर हम न्याय मांगे. चुनाव आयोग के इस फैसले को नागरिक गुट सर्वोच्च न्यायालय में चुनौती देगा? जरूर, हम कानून की लड़ाई भी लड़ेंगे और हम जनता के दरबार में भी जाएंगे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्न. आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा. 5 पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी. मोबाईल 0984-44-24-21. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांनी कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन, कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कायदेशीर सल्लागारांच्या माध्यमातून करण्यात आलं. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी या सेंटरच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. त्या खेळीमेळीच्या वातावरणात आजचा ही कार्यशाळा संपन्न झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित विधी साक्षरता अभियान आणि कार्यशाळेचं आयोजन आज केलेलं होतं. महाराष्ट्रात 20 ठिकाणी ही कार्यशाळा झाली आणि सिंधुदुर्गात सावंतवाडीमध्ये अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीमध्ये आणि तहसीलदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा झाली. खरं तर आमच्या अंगणवाडी सेविका ह्या अतिशय कष्टाळू शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्या आणि अतिशय कष्टातनं उभ्या राहिलेल्या अशा आहेत आणि यांच्या ह्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचलेल्या असतात. गावातल्या प्रत्येक मुलापर्यंत त्यांचा संपर्क असतो तर त्यांच्या माध्यमातून विधी साक्षरता अभियान म्हणजे कायद्याचं नॉलेज हे प्रत्येकाला असलं पाहिजे आणि जर काही अडचणी आल्या, काही कौटुंबिक हिंसाचारासारख्या घटना घडल्या किंवा ग्रामीण भागामध्ये अशा घटना घडत असतात पण ह्या महिला पुढे येऊन सांगत नसतात तर यांच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत पोहोचणं आणि त्या महिलांनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरला येऊन त्यांची काही अडचणी असतील, त्यांना कायदेशीर सल्लागार हवा असेल किंवा त्यांना अजून कुठची काही मदत हवी असेल किंवा पोलीस स्टेशनची मदत हवी असेल ही मदत मिळवून दिली जाणार आहे. आणि त्यासाठी हे विधी साक्षरता अभियान होतं. त्यामध्ये प्राथमिक स्टेजला आम्ही त्यांना कायद्याची माहिती दिली, मिळवून सांगितली
त्यानंतर ॲडव्होकेट इथे सिद्धी परब आणि ॲडव्होकेट सायली दुबाशी यांनी गायडन्स केलं, तहसीलदार साहेबांनी गायडन्स केलं आणि अशा प्रकारे त्यांनीही काही प्रश्न मांडले सेविकांनी आणि अतिशय चांगल्या उत्साहामध्ये आजची ही कार्यशाळा संपन्न झाली आणि पुढच्या काळात नक्कीच अनेक केसेस ग्रामीण भागातून इथे येतील आणि नक्की एखाद्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असेल तर ते उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी या सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल असं मला वाटतं आणि अशा प्रकारे आजची कार्यशाळा संपन्न. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. कोकणात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात SS मोबाईलच्या माध्यमातून सॅमसंग गॅलेक्सी S23 ग्रँड लॉन्चिंग पार पडलं. कणकवली तहसीलदार RJ पवार यांच्या हस्ते शानदार लॉन्चिंग झालं. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोकणात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात SS मोबाईलच्या माध्यमातून सॅमसंग गॅलेक्सी S23 ग्रँड लॉन्चिंग तहसीलदार RJ पवार यांच्या हस्ते झालं. सिंधुदुर्गात SS मोबाईलच्या 6 शाखा आहेत, त्यामध्ये कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी आणि अन्य तालुक्यांमध्ये देखील त्यांच्या शाखा आहेत. त्यामुळेच ग्राहकांना चांगल्यात चांगली सुविधा पुरवणं हे आमचं काम असल्याचं सिंधुदुर्ग SS मोबाईल अधिकारी तौसिफ मुजावर यांनी सांगितलं. SS मोबाईलमध्ये आज सॅमसंग S23 सिरीज लॉन्च झालेली आहे. SS मोबाईलच्या संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि मुंबईमध्ये 200 अधिक शाखा आहेत आणि आमचे 50 लाख प्लस कस्टमर, संतुष्ट कस्टमर आमच्याकडे आहेत. आणि SS-ची जर खासियत तुम्ही म्हणत असाल तर आफ्टर सेल सर्व्हिस, म्हणजे फोन विकल्यानंतर जे कस्टमरला काही अडचणी येतात त्याच्यावर आम्ही मॅक्सिमम भर देतो. त्यामुळं आज आम्ही या हा टप्पा गाठलेला आहे आणि सॅमसंगची फ्लॅगशिप सिरीज आज लॉन्च झालेली आहे माननीय तहसीलदार सर, माननीय नगराध्यक्ष सरांच्या हस्ते. सो थँक्यू सो मच सर फॉर कमिंग आणि असंच आमचा आम्हाला सपोर्ट राहू दे तुमचा. सो सॅमसंगनी यावेळी S सिरीजमध्ये नवीन इनोव्हेशन आणलेलं आहे. पहिल्यांदा सॅमसंगनी 200 मेगापिक्सलचा कॅमेरा लॉन्च केलेला आहे आणि मार्केटमध्ये त्याची क्रेज ज्यादा आहे. आणि आज कणकवलीमध्ये पहिल्यांदा या फ्लॅगशिप सिरीजचं ग्रँड लॉन्च झालेलं आहे आणि आज पहिल्याच दिवशी आम्ही आमच्या सर्व प्री बुक केलेल्या कस्टमरना मोबाईल हँडओव्हर करणार आहे. सो थँक्यू सो मच सर फॉर कमिंग ऑन फर्स्ट डे. उद्घाटन प्रसंगी कणकवली तहसीलदार यांनी देखील SS मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सर्व्हिस मिळते, तसेच सॅमसंग गॅलेक्सी S23 देखील सर्वांना नक्कीच आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज या ठिकाणी सॅमसंग गॅलेक्सी S23 लॉन्च कदाचित यापूर्वी झाला असेल, परंतु आज कणकवलीमध्ये त्याची पहिल्यांदाच
लॉन्च केलेला आहे आणि जे की पुणे मुंबई किंवा बाहेर जाऊन अशा मोठ्या सीरीजचं मोबाईल घ्यायला लागत होतं ते इथं एस एस मोबाईलने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितच मोबाईलच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेतच पण सॅमसंगने आपलं नाव मार्केटमध्ये फार मोठं केलेलं आहे आणि त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। त्याबद्दल एस एस मोबाईलवाल्यांना आपण शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। इथं नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील अक्षय उचले हे नवीन नवीन संकल्पना राबवून ग्राहकांसाठी नवीन मोबाईल मार्केटमध्ये उपलब्ध करून देतात आणि सर्व्हिसही चांगली देतात अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं। आज सॅमसंग गॅलेक्सी S23 ओपनिंग झालं सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या हस्ते असं मी जाहीर करतो आणि मला वाटतं हे माझी मला वाटतं तिसरं मोबाईल असेल की तिसऱ्या वेळी मी आलो आहे ह्या मोबाईलचं उद्घाटन करायला आणि खरोखरच उद्घाटन करत असताना नवीन नवीन मोबाईलच्या सिरीज येतात आणि कॅमेऱ्याची क्लियरिटी किंवा अनेक फंक्शन्स असे आहेत ज्या आपल्याला इतर व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा वापरता येतात, अभ्यासाच्या दृष्टीनेसुद्धा वापरता येतात आणि मोबाईलमुळे बरीचशी प्रगती आपली झालेली आहे। त्याच्यामुळे मोबाईल नक्कीच हा चालेल मार्केटमध्ये, कारण मला वाटतं मोबाईलची क्लिअर कॅमेऱ्याची क्लिअरिटी काहीतरी 200 मेगापिक्सल आहे। त्याच्यामुळे आम्ही राजकारणात फिरत असताना आपल्याला कॅमेरावाला नसतो, फोटो काढायचा असेल तर तो मोबाईल खरोखरच गरजेचा आहे। मी नगरपंचायतमध्ये गेल्यानंतर म्हणजे नगरपंचायतमध्ये गेल्यानंतर त्याचा विचार करीन घ्यायचा की नाही आणि लवकरात लवकर तो मोबाईल घेईन आणि तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देतो, साहेबांना शुभेच्छा देतो। अतिशय आनंदित झालेलो आहे। पहिल्या प्रथम मी सॅमसंगचा भोक्ता आहे, मी अँड्रॉइड सिस्टीमचा भोक्ता आहे आणि एस एसमधूनच मी कायमस्वरूपी मोबाईल घेतो। याचं कारण म्हणजे त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस आणि आफ्टर सेल सर्व्हिस ते व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने देतात। ज्या ज्यावेळी सॅमसंगचे मोबाईल येतात जे जी सिरीज येते ती सिरीज मी ज्या दिवशी येते त्या दिवशी घेतो। आता खिशात जो माझा मोबाईल आहे तो पण Samsung 21 Ultra आहे आणि ज्या दिवशी हा मोबाईल लॉन्च होणार हे कळलं मला त्या दिवशी अक्षय साहेब माझ्याशी अप्रोच झाले आणि म्हणाले की आर यू इंटरेस्टेड, म्हटलं येस आय एम इंटरेस्टेड आणि त्या दिवशीच मी प्री बुक केला। त्याच्यानंतर मी परदेशात गेलो, तो कालच आलो आणि सॅमसंग भुगता असल्यामुळे आणि ह्याचे फीचर्स पण मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे 200 मेगापिक्सल कॅमेरा आहे, 100x झूम आहे, 256 512 आणि 1 TB ही त्याची मेमरी आहे, म्हणजे 3-3 याच्यामध्ये आणि अतिशय सुंदर ऑपरेटिंग सिस्टीम, फास्ट आणि विशेषतः त्याची स्टिकची ॲडव्हान्स फीचर्स सगळं बघून मी तो फर्स्ट लव ॲट साईट म्हणतात त्याप्रमाणे मी तो सिलेक्ट केलेला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे। ह्याच्या आधी पण सॅमसंगचा S21 Ultra मी यूज करत होतो आणि त्याच्यात हा 23चा जे अपग्रेड ऑफर आणि बरंच काही अपग्रेडेशन त्याच्यामध्ये आलेलं आहे, मेन म्हणजे कॅमेरा फीचर्स वगैरे नवीन अपग्रेड होऊन आलेले आहेत आणि SS ची सर्व्हिस म्हणजे जसं मी आधीच त्यांचा कस्टमर असल्यामुळे यावेळी पण ह्याच्यामध्ये काय अपग्रेड आहेत हे सगळं SS कडनं आम्हाला सांगण्यात आलं, शिवाय आफ्टर सेल त्यांची सर्व्हिस पण चांगलीच आहे, तो एक प्लस पॉईंट आमच्यासाठी राहतो आणि सॅमसंग इज द बेस्ट। याच SS मोबाईलमध्ये इतर देखील दर्जेदार कंपनीच्या मोबाईल, स्मार्ट TV, घड्याळ, अन्य मोबाईल असे सर्व्हिस खरेदीसाठी 0% डाऊन पेमेंट आणि कमीत कमी MI वर ग्राहकांना उपलब्ध करून दिले, त्यामुळे ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं अक्षय उचले यांनी सांगितलंय। सर्वप्रथम मी आमच्या ग्राहकांचा धन्यवाद करतो की सर्वांनी वेळात वेळ काढून आलं, सोबत मान्यवर आपले पवार साहेब, नगराध्यक्ष साहेब, तसेच आमचे सर्व कस्टमर्स सर्वांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच। या मोबाईलचं ग्रँड ओपनिंग आज या कणकवलीमध्ये झालेलं आहे, त्याबद्दल काय? कणकवलीमध्ये जिल्ह्यातलं फर्स्ट लॉन्च आपण S23 Ultra सिरीजचं कणकवलीमध्ये केलं आहे, त्याचा प्री बुकिंग कस्टमर्सना आपण फर्स्ट डे डिलिव्हरी देऊन सगळ्यांना मोबाईल हँड ओव्हर केला आहे। त्याचसोबत प्रत्येक कस्टमरने 8000 रुपये डिस्काउंटचा सोबत 5000 रुपये EMI या दोन्ही ऑफर्सचा बेनिफिट घेतला आहे। त्याचसोबत ज्या लोकांनी अल्ट्रा सिरीजचा फोन घेतला त्यांना 55000 रुपयाचे बेनिफिटसुद्धा मिळाले आहेत। सो अजून इच्छुक कस्टमरांनी नक्की यावं आणि त्या ऑफर्सचा नक्कीच फायदा घ्यावा।
एस एस मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळे स्मार्ट वॉच असतील, टीव्ही असतील किंवा आपल्या अन्य शाखाही देतील, त्याबद्दल काय? पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या 6 शाखा आहेत, तरी ह्या सर्व ऑफर्स आणि सर्व स्मार्टफोन, स्मार्ट वॉचेस, स्मार्ट टीव्हीजवरच्या सर्व ऑफर्स आपल्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत, तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी ह्या ऑफर्सचा लाभ घ्यावा. कमी किमतीमध्ये मोबाईल घेण्याची अपेक्षा प्रत्येक ग्राहकाला असते, त्याबद्दल काय स्कीम असेल? कमीत कमी डाऊन पेमेंट करून आपण आपल्या आवडीचा, पसंतीचा मोबाईल घेऊ शकतो. कमीत कमी 2000 रुपये डाऊन पेमेंटवर सुद्धा आपण मोबाईलची आमच्याकडे ऑफर्स आहेत, ज्याचा EMI फक्त 1000 ते 1200 रुपये असेल आणि डाऊन पेमेंट असेल फक्त 2000 रुपये. सर, तो त्या ऑफर्सचा आपण सुद्धा लाभ घेऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल, S23 सिरीजचा लाँच झालेला आहे असं आम्ही जाहीर करतो. आणि कोकणवासियांसाठी अजून एक खुशखबर अशी आहे की हा सॅमसंगचा फ्लॅगशिप सिरीजचा फोन आमच्याकडे तुम्ही फक्त 0 डाऊन पेमेंटला घेऊ शकता. तुम्हाला कोणतंही पेमेंट फर्स्ट डे करायची गरज नाही आहे. ह्या ऑफर फक्त SS मोबाईलमध्ये अवेलेबल आहेत. सो सॅमसंगची S सिरीज, फ्लॅगशिप सिरीज प्रत्येक कस्टमरकडे असणे हे तुम एक स्वप्न असतं, तर ते स्वप्न आम्ही सत्यात उतरवण्यासाठी SS मोबाईलमध्ये फायनान्सच्या ऑफर आहेत, ज्या तुम्ही 24 महिन्यासाठी 0 डाऊन पेमेंटवर घेऊ शकता, 18 महिन्यासाठी 0 डाऊन पेमेंटवर घेऊ शकता. आणि आपल्या कोकणामध्ये टोटल 6 शाखा आहेत. कणकवलीमध्ये 2 आहेत, कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी. तर तुम्ही कोणत्याही शाखेत याचा लाभ घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, आमच्याकडे सॅमसंग फोनसाठी जो फायनान्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही फक्त 2000 रुपये डाऊन पेमेंट करून आमच्याकडे कोणताही सॅमसंगचा फोन घेऊ शकता आणि फक्त 999 रुपये हप्ता भरून तुम्ही फोन घेऊ शकता. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही SS मोबाईलला व्हिजिट करा आणि या ऑफरचा लाभ घ्या. कणकवली तहसीलदार आरजे पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, अमोल खानोलकर, डॉक्टर हर्षद पटेल, सूर्यकांत सावंत, निलेश यादव, संदीप नलावडे, अनंत पारकर, तौसिफ मुजावर, अक्षय उचले, प्रसाद ठाकूर यांच्यासह SS मोबाईल कर्मचारी ग्राहक उपस्थित होते. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप. Are I'm pretty sure right se will reach faster. I was here 2 days ago. It's faster from the left. No, yeah, it's the right. You can't always be right, Natina. Turn right. The old news love here. Skoda. Simply clever. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळात महिलांना मंत्रीपद नसून मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला, याबद्दल बोलत असताना महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं पाहिजे, महिला ही संधीचं सोनं करते, मग ती कोणतीही महिला असू देत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी टोला लगावला. आता ते त्यांची म्हणजे मंत्री कोणाला करायचंय किंवा विस्तार कधी करायचे हे सरकारचं हे असेल. आता विचार कधी करतील आता त्यांच्यावर, आता आम्ही काय सांगणार. महिलांना संधी दिली पाहिजे, महिला ही संधीचं सोनं करते. मग ती कुठलीही महिला असू दे, साधी शेतकरी महिला पण आपलं घर सांभाळून कुटुंब सांभाळत असते, शेती सांभाळत असते, आपल्या मुलांना सांभाळत असते, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेला जर संधी मिळाली तर तिचं ती सोनं करते. आणि मला वाटतं मंत्रिमंडळातही महिलांना संधी मिळेल तर निश्चित ती त्या भागाचं आणि त्या राज्याचं सोनं करेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.